सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी निकिता आष्टेकर आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. शनिवारपासून बेळगावात दाखल झालेल्या जाणता राजा या महाशिवनाट्याला शिवभक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या प्रयोगाप्रमाणेच रविवारचा दुसरा प्रयोगही हाऊसफुल ठरला आहे. रसिकांच्या अलोट गर्दीत शिव इतिहासाचे वातावरण पुलकित होत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय असा गजर ऐकावयास मिळतोय. फक्त बेळगावकरच नव्हे तर वेगवेगळ्या भागातून शिवप्रेमी दाखल होऊ लागले आहेत. शहर व उपनगरात सुरू असलेल्या लूटमारीच्या वाढत्या घटनांनी पोलीस अधिकारीही हैराण झाले आहेत. पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गांजाच्या नशेत अनेक तरुण गुन्हे करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नशेबाज तरुणाई पोलीस दलाला डोकेदुखीची ठरू लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेचे सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे. कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होणार आहे. सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते आगरी केरळी महोत्सवाचे शानदार उद्घाटन सावळारम क्रीडा संकुलात पार पडला. यावेळी स्वामी कृष्णानंद सरस्वती, अभिनेत्री शीला माधवन, अभिनेत्री मधू, आबासाहेब पटवारी, गंगाधर शेलार, अदूर गोपालकृष्णन, आगारी फोरमचे अध्यक्ष गुलाबराव, संगीतकार श्रीकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खानापूर पोलीस स्टेशनजवळ हा अपघात झाला आहे. मराठी भाषेची सध्या अत्यंत गंभीर अवस्था आहे. नवीन पिढीला मराठी नीट बोलता येत नाही आणि शाळांमध्ये मराठी विषय चांगल्या प्रकारे शिकविला जात नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी सर्व माध्यमांमध्ये 12वीपर्यंत मराठी विषय अनिवार्य केला पाहिजे अशी अपेक्षा नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी व्यक्त केली. ओखी वादळामुळे समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या राज्यातील अनेक शॅक्स मालकांना खूपच नुकसान झाले आहे. तेव्हा यात सरकारने दखल घेऊन नुकसान झालेल्या शॅक्सवाल्यांना मदत करावी अशी विनंती अखिल गोवा शॅक्स संघटनेचे अध्यक्ष क्रूज कार्दोजो यांनी पणजी येथे TB गुंडाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली. LED मच्छीमारी आणि बुल ट्रॉलिंगवरील बंदी ही गोव्यातील आणि देशातील मच्छीमारांच्या हितासाठीच असल्याचे केंद्रीय मच्छीमार खात्याचे मंत्री राधामोहन सिंग यांनी गोव्यात पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले. गोव्यातील फिश फेस्टिवलला काल राधामोहन सिंग यांनी भेट दिली. यावेळी गोवा सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. मालवण वायरी 2 रापण संघाला अनेक महिन्यानंतर बंपर तारली मासळी रविवारी मिळाली. सुमारे 200 खंडी ही मासळी असल्याचे बोलले जात आहे. किनारपट्टीवर रापण ओढल्यानंतर तारलीच तारळी मासळी दिसून येत होती. नारायण तोडणकर यांची रापण किनाऱ्यावर ओढण्यासाठी प्रचंड मेहनतीनंतर रापण किनाऱ्यावर ओढण्यात मच्छीमारांना यश आले होते. त्यांच्या पाठीमागे कुबल रापण संघाची रापण अद्याप किनाऱ्यावर आणावयाची आहे. तिलाही तारळी मासळी मिळाली आहे. 6 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशन समोरील पे अँड पार्क मध्ये दुचाकी पार्क केली, पण 6 वर्षानंतरही ती दुचाकी घेण्यासाठी कोणी आलेच नाही. अशा 1-2 नव्हे तर जवळपास 20 ते 25 दुचाकी रेल्वे स्टेशनच्या पे अँड पार्कच्या बाहेर धूळ खात पडत आहेत. यामुळे या बेवारस दुचाकी कोणाच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकांना भांडवल उपलब्ध करून देणे आणि भारतमाला प्रकल्पासारखे मोठे निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम भांडवली बाजारात दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांनी 1,26,00,000 रुपयांची गुंतवणूक केली. यामुळे या क्षेत्रात असेट अंडर मॅनेजमेंट 21,08,00,000 रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात ठळकवाडी हायस्कूल KLE इंटरनॅशनल स्कूल संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला. पहिल्या सामन्यात ठळकवाडी हायस्कूलने जैन हेरिटेज स्कूल संघावर 7 गडी राखून विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात KLE स्कूल संघाने वनिता विद्यालय हायस्कूलवर
115 धावांनी विजय मिळविला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने धरमशाला वन डेत श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण घातलं. श्रीलंकेने टीम इंडियाचा 7 विकेट्सने धुव्वा उडून 3 वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. रणवीर सिंगने सिम्बा या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केले असून या तो संग्राम भालेराव उर्फ सिम्बा ही मराठमोळी व्यक्तिरेखा साकारणार आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर जसप्रीत बुमरा याचे आजोबा संतोष सिंह बुमरा यांचा मृतदेह गुजरातच्या साबरमती नदीत सापडला आहे. ते 84 वर्षाचे होते. उत्तराखंड येथून ते अहमदाबादला जसप्रीतला भेटण्यासाठी गेले होते, मात्र या दोघांची भेट होऊ शकली नाही. ते अहमदाबादहून निघून घरी पोहोचले नाहीत. या गोष्टीला काही दिवस गेले म्हणून पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकने आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड बदलले आहेत. स्टेट बँकच्या सर्व सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ या शहरांमधील बहुतांश बँकांच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. पाणी, वीज आणि वेळेची बचत करण्यासाठी एकच उपाय, मायक्रोसिस्टीमनं बाजारात आणलाय ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलर. घर, शाळा, अपार्टमेंट्स आणि हॉस्पिटल्ससाठी उपयुक्त नव्हे गरजेचे. फक्त मायक्रोसिस्टीमच देते वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसाठी वेगवेगळे मॉडेल्स. माफक दर आणि विक्री पश्चात सेवेच्या हमीसाठी आजच संपर्क करा. मायक्रोसिस्टीम 1969 लक्ष्मी संकुल, कडोलकर गल्ली, बेळगाव.